विद्यार्थी मित्रों, आपण अभ्यासत आहोत अनुवंशिकता आणि परिवर्तन हा पाठ। आणि आज आपल्याला या पाठामध्ये गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम्स म्हणजे काय आणि गुणसूत्रांचे प्रकार अभ्यासायचे, टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स। या अगोदर आपण अनुवंशिकता म्हणजे काय हे अभ्यासले, त्याचबरोबर अनुवंश कशाला म्हणतात आणि हा अनुवंश एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये उतरण्यासाठी कारणीभूत असणारा घटक असतो जनूक। आणि मग हे जनूक म्हणजे काय, डीएनएचा खंड म्हणजे जनूक असतो। तर अनुवंशिकता म्हणजे माता पित्यांकडून अपत्यांमध्ये काही शारीरिक आणि मानसिक गुणधर्म संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे असते अनुवंशिकता। आई वडिलांकडून अपत्यांमध्ये काही गुणधर्म संक्रमित होतात आणि म्हणून प्रत्येक सजीव हा त्यांच्या जनकाप्रमाणे असतो। जनक म्हणजे जन्म देणारे किंवा जन्म देणारा। आपण आपल्या आईवडिलांसारखं दिसतो किंवा आपण आपल्या आईवडिलांसारखं असतो कोणत्या लक्षणांच्या बाबतीत, तर शरीर रचना, नाकाची ठेवण, केसांची रचना, डोळ्यांचा रंग, उंची, त्वचेचा रंग इत्यादी बाबतीत बऱ्याच प्रमाणामध्ये साधर्म्य असत आणि काही प्रमाणामध्ये फरक सुद्धा असतो, काही सूक्ष्म भेद देखील असतात। हे झाले शारीरिक लक्षण। तर मानसिक लक्षण सुद्धा आपले आपल्या आईवडिलांप्रमाणे असतात, म्हणजे धीटपणा किंवा हळवेपणा, भित्रेपणा, एखाद्या प्रसंगाला सामोरं जाण्याची आईवडिलांची जी पद्धती असते त्या पद्धतीनं बालकं देखील तशी बनतात, म्हणजे शारीरिक आणि मानसिक लक्षणांचं संक्रमण माता पित्यांकडून बालकांमध्ये किंवा अपत्यांमध्ये होत असतं। या प्रक्रियेला आपण अनुवंशिकता म्हणतो। तर अनुवंशिकी शास्त्र ही एक विज्ञानाची शाखा आहे, ज्या शाखेमध्ये हे सगळं कसं होतं याबद्दलचा अभ्यास केला जातो, जनुकांबद्दलचा अभ्यास केला जातो, अनुवंशिक लक्षणांचं प्रकटीकरण माता पित्यांकडून अपत्यांमध्ये कसं होतं याबद्दलचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा म्हणजे अनुवंशिकी शास्त्र किंवा त्याला जेनेटिक्स म्हणतात, याबद्दल आपण अभ्यासलो। आणि हे सगळे अनुवंशिक लक्षण एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जाण्यासाठी ही गुणसूत्र आणि गुणसूत्रांचे मध्ये असणारे जनुक कारणीभूत असतात। आणि हे कुठं असतात, पेशीमध्ये असतात, पेशीमध्ये केंद्रकामध्ये असतात। केंद्रकामध्ये दोन प्रकारचे अम्ल असतात, एक डीएनए आणि दुसरा आरएनए। त्यामध्ये डीएनए चे खंड म्हणजे जनुक असतात, डिऑक्सीरायबोन्युक्लिक ऍसिड। आणि हे डिऑक्सीरायबोन्युक्लिक ऍसिड न्यूक्लिओटाइड्स चा एक धागा असतो आणि हे डीएनएचे खंड एकाला एक जोडून न्यूक्लिओटाइड्सचा धागा तयार होतो। आणि या न्यूक्लिओटाइड्सच्या धाग्यांनाच आपण हे धागे या न्यूक्लिओटाइड्सच्या धाग्यांमध्ये प्रमुख घटक कुठले असतात, एक रायबोज शर्करा किंवा फॉस्फोरिक आम्ल, डिऑक्सीरायबोज शर्करा, आणि नत्र रेणू असतात। आणि त्या नत्र रेणूंचे परत घटक ॲडेनिन, सायटोसिन, ग्वानिन, थायमिन याबद्दल देखील आपण माहिती घेतली। आता हे डीएनएचे खंड म्हणजे जनुक नेमके ही काय भूमिका निभावतात आणि हे गुणसूत्र असतात, यांनाच गुणसूत्र देखील म्हणतो। म्हणजे गुणधर्म माता पित्यांकडून अपत्यांमध्ये संक्रमित करणारा हा घटक म्हणजे असतो गुणधर्म। कोणते घटक, अनुवंशिक गुणधर्म। आणि हे कुठं असतात, पेशीमध्ये, पेशीच्या केंद्रकामध्ये असतात, केंद्रकामध्ये असणारा। आणि हा अनुवंशिक गुणधर्म माता पित्यांकडून आई किंवा आईवडिलांकडून अपत्यांमध्ये वाहून नेणारा घटक म्हणजे असतो क्रोमोझोम्स किंवा त्याला गुणसूत्र म्हणतात। आणि हे गुणसूत्र कसे असतात, साधारणपणे दिसायला हे या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे इंग्रजीतल्या यक्स अक्षराप्रमाणे हे दिसतात। आणि हे गुणसूत्र कशापासून तयार झालेले असतात, केंद्रक आम्ल। कोणतं केंद्रक आम्ल, डीएनए। डीएनए आणि आरएनए हे केंद्रक आम्ल आहेत, म्हणजे केंद्रकामध्ये असणारे डिऑक्सीरायबोन्युक्लिक ऍसिड यांच्यापासून तयार झालेले असतात, प्रथिनांपासून तयार झालेले असतात। कोणत्या प्रथिनांपासून, हिस्टोन,
हिस्टोन नावाचं प्रथिन असतं. हे गुणसूत्रे डीएनए किंवा केंद्रक अम्लापासून तयार झालेले असतात आणि हिस्टोन प्रथिनांपासून तयार झालेले असतात आणि अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा हा महत्त्वाचा घटक असतो म्हणून आपण आपल्या आईवडिलांप्रमाणे दिसतो. आता हे गुणसूत्र पेशी विभाजन होत असताना, पेशीचं विभाजन हा सजीवातील महत्त्वाचा टप्पा आहे किंवा महत्त्वाची प्रक्रिया आहे. पेशी विभाजनामुळे आपल्या सजीवाची वाढ होते किंवा शरीराची वाढ होते आणि हे स्पष्टपणे पेशी विभाजनाच्या वेळी दिसतात गुणसूत्र. आणि ते कसे दिसतात तर या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हे गुणसूत्र दिसतात. आणि या गुणसूत्रांमध्ये अनुवंशिक गुणधर्मांचा आराखडा हा जनुकांच्या स्वरूपामध्ये असतो. आणि हे जनुक म्हणजेच काय, हे डीएनएचे खंड, छोटे छोटे तुकडे, या डीएनएच्या खंडांनाच, डीएनएच्या खंडांनाच जनुक म्हणतात. आणि प्रत्येक सजीवामध्ये गुणसूत्रांची संख्या ही ठराविक असते किंवा ती निश्चित असते. म्हणजे सगळ्या सजीवांमध्ये गुणसूत्रांची संख्या सारखी असते का? नाही, सगळ्या सजीवांमध्ये गुणसूत्र असतात परंतु संख्या मात्र सारखी नसते. आणि हे गुणसूत्र जोड्यांच्या रूपामध्ये असतात. आता उदाहरणार्थ मानवामध्ये, मानवामध्ये किती गुणसूत्र असतात? जोड्या 23 गुणसूत्रांच्या जोड्या मानवामध्ये असतात. म्हणजे एकूण गुणसूत्र किती? 46 गुणसूत्र असतात माणसामध्ये. प्रत्येक मानवामध्ये 46च गुणसूत्र असतात. म्हणजे जोड्या किती झाल्या? 23 गुणसूत्रांच्या जोड्या. जसं माणसामध्ये असं असतं तसं मका, मक्यामध्ये, मकाचं कणीस, जसं सजीवामध्ये माणूस असेल, माकड असेल, कुत्रा, मांजर, या प्रत्येक प्राण्यामध्ये वेगवेगळ्या गुणसूत्रांची संख्या असते. मानवामध्ये 46 गुणसूत्र म्हणजे 23 गुणसूत्रांच्या जोड्या. तर मका, मका या पिकामध्ये 20 गुणसूत्र असतात. म्हणजे जोड्या किती झाल्या? 10 गुणसूत्रांच्या जोड्या झाल्या. तर बेडकामध्ये, बेडकामध्ये 26 गुणसूत्र असतात. त्याचबरोबर खेकड्यामध्ये सर्वात जास्त गुणसूत्र असतात. किती? 200 गुणसूत्र. तर बटाट्यामध्ये माणसापेक्षा 2 गुणसूत्र जास्त असतात. म्हणजे किती? 48. तर मानवाच्या शरीरामध्ये राहणारे जे गोलकृमी असतात या गोलकृमींमध्ये फक्त 4 गुणसूत्र असतात. म्हणजे 2 जोड्या असतात. आणखी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वेगवेगळ्या सजीवांमधल्या गुणसूत्रांची संख्या किती असते हे तुम्ही इंटरनेटचा वापर करून शोधा, पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि आपण या अगोदरच तुम्हाला सांगितलं हे गुणसूत्र कशापासून तयार झालेले असतात, केंद्रक अम्लापासून तयार झालेले असतात. म्हणजे डीएनए पासून तयार झालेले असतात, डिऑक्सीराइबोन्यूक्लिक ऍसिड आणि प्रथिनांपासून तयार झालेले असतात, हिस्टोन नावाच्या प्रथिनापासून तयार झालेले असतात. त्याचबरोबर पेशी विभाजन होत असताना त्यांच्या मध्यावस्थेमध्ये, म्हणजे मधली अवस्था, पेशी विभाजन होत असतानाची प्रारंभिक अवस्था, मध्यावस्था आणि अंत्यावस्था, यापैकी मध्य अवस्थेमध्ये ते दंडाकृती बनतात. म्हणजे असे दंडाच्या आकारासारखे बनतात. आणि प्रत्येक गुणसूत्रावर एक प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन येतं. म्हणजे काय? ते गुणसूत्र असं मध्यभागी कसं झालेले, यक्स आपण यक्स लिहिलं असतं, मधला भाग कसा असतो? असा आकसलेला असतो. तर हे प्रत्येक पेशी विभाजन होत असताना ते मध्यावस्थेत दंडासारखे होतात. आणि प्रत्येक गुणसूत्रावर असं ते प्रायमरी कॉन्स्ट्रक्शन असतं, म्हणजे संकोचन असतं, मध्ये असे आकसलेले असतात. किंवा मध्यभागी एक असा सेंट्रोमियर असतो, त्यालाच गुणसूत्र बिंदू देखील म्हणतात. आणि ह्या गुणसूत्र बिंदू नेमका कुठं असतो किंवा गुणसूत्र बिंदूंमुळे या क्रोमोझोमचे 2 भाग होतात. मध्यभागी असणारा गुणसूत्र बिंदू, त्याच्यामुळे वरचा भाग आणि खालचा भाग असे 2 भाग झाले या गुणसूत्र बिंदूमुळे. आणि प्रत्येक एक भाग म्हणजे त्याची भुजा असते त्या गुणसूत्रांची. गुणसूत्राच्या या गुणसूत्र बिंदूवरून किंवा सेंट्रोमियरच्या ठिकाणावरून गुणसूत्रांचे 4 प्रकार पडतात. ते प्रकार आपल्याला अभ्यासायचे कशावरून? गुणसूत्र बिंदूवरून, किंवा त्याला सेंट्रोमियर म्हणतात. किंवा प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन झाल्यानंतर मध्यभागी झालेला हा केंद्र बिंदू, याच्यामुळे 4 प्रकार पडतात. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे मध्य केंद्रकी. म्हणजे
या गुणसूत्राच्या मध्यभागी जर हा केंद्र किंवा गुणसूत्र बिंदू आला तर याला मध्य केंद्रकी म्हणतात, मेटासेंट्रिक क्रोमोझोम म्हणतात। म्हणजे गुणसूत्र बिंदू हा त्याचा मध्यावर असतो आणि याचा आकार कसा असतो, साधारणपणे इंग्रजी व्ही अक्षरासारखा, कॅपिटल व्ही अक्षरासारखा असतो। आणि मग मध्यभागी जर गुणसूत्र बिंदू आला, सेंट्रोमियर मध्यभागी आला, तर ह्या दोन्ही भुजा समानाकाराचे असतात, समान लांबीचे असतात, याला म्हणतात मध्य केंद्रकी गुणसूत्र किंवा मेटासेंट्रिक क्रोमोझोम। त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे उपमध्य केंद्रकी म्हणजे सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम, उपमध्य केंद्रकी गुणसूत्र। आता उपमध्य केंद्रकी म्हणजे काय, इथं गुणसूत्र बिंदू हा थोडासा मध्यभागाच्या जवळपास असतो, म्हणजे एकदम मध्यभागी नाही, हा मध्यभागाच्या जवळपास असतो आणि म्हणून याचा आकार सुद्धा कसा आहे, इंग्रजी एल अक्षरासारखा, कॅपिटल एल। बघा व्ही कसं असतं, व्ही हे असं असतं, म्हणजे इकडचं आणि इकडचं, तर हे बोट जरी लहान मोठं असलं तरी व्ही काढत असताना आपण हे दोन्ही समान काढतो। आणि मग समान भाग झाले कशामध्ये, मध्य केंद्रकीमध्ये। तर उपमध्य केंद्रकीमध्ये एक आकुड आणि एक लांब असतो म्हणजे एल सारखा, हे असं याला उपमध्य केंद्रकी किंवा सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम म्हणतात। आणि याची एक गुणसूत्र भुजा लहान तर एक गुणसूत्र भुजा छोटी असते तर एक मोठी असते। त्याच्यानंतर अग्र केंद्रकी, अग्र केंद्रकी म्हणजे काय, ज्याचं केंद्र टोकाकडे त्यालाच अॅक्रोसेंट्रिक क्रोमोझोम्स म्हणतात, अग्र केंद्रकी गुणसूत्र। यामध्ये गुणसूत्र बिंदू हा अग्र म्हणजे टोकाजवळ असतो आणि याचा आकार कसा असतो, इंग्रजी जे अक्षरासारखा, या आकृतीत दाखवलेला आहे। हे यामध्ये एक गुणसूत्र भुजा खूपच मोठी असते तर एक मात्र अत्यंत छोटी असते, याला म्हणतात अग्र केंद्रकी गुणसूत्र किंवा अॅक्रोसेंट्रिक क्रोमोझोम्स। त्यानंतर चौथा आणि शेवटचा प्रकार आहे अंत्य केंद्रकी गुणसूत्र, म्हणजेच याला टिलोसेंट्रिक क्रोमोझोम्स म्हणतात, अंत्य केंद्रकी। आता यात गुणसूत्र बिंदू कुठं असतो, अंत्य, अंत्य म्हणजे टोक आणि कोणतं शेवटचं, आणि अग्र म्हणजे पहिलं वरचं। आता अंत्य केंद्रकी म्हणजे हा गुणसूत्र बिंदू एकदम टोकाला असतो आणि मग हे टोकाला असतो तर इंग्रजी स्मॉल आय अक्षरासारखं हे गुणसूत्र दिसतं। यामध्ये एकच गुणसूत्र भुजा असते, गुणसूत्र भुजा दुसरी नसते, आय म्हणल्यानंतर फक्त हे असं। आणि हा गुणसूत्र बिंदू कुठं असतो, आयच्या डोक्यावर, याला म्हणतात अंत्य केंद्रकी किंवा टिलोसेंट्रिक क्रोमोझोम्स। हे झाले गुणसूत्रांचे चार प्रकार, लक्षात आले कुठले कुठले, मध्य केंद्रकी, उपमध्य केंद्रकी, अग्र केंद्रकी आणि अंत्य केंद्रकी, म्हणजे मेटासेंट्रिक, त्याच्यानंतर सब मेटासेंट्रिक, अॅक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक, हे चार प्रकार। मध्य केंद्रकीचा आकार व्ही सारखा, उपमध्य केंद्रकीचा आकार एल सारखा, अग्र केंद्रकीचा आकार जे सारखा, तर अंत्य केंद्रकीचा आकार हा इंग्रजी मधल्या आय अक्षरासारखा। आणि हे गुणसूत्रच आपल्याला माता पित्यांकडून अपत्यांमध्ये गुणधर्म संक्रमित करण्यासाठी कारणीभूत असतात किंवा यांच्यामुळेच अनुवंशिक गुणधर्मांचं संक्रमण होत असतं। प्रत्येक सजीवाचं शरीर हे पेशींपासून तयार झालेलं असतं आणि सजीवाच्या शरीरामध्ये प्रामुख्यानं दोन पेशी असतात, कुठल्या कुठल्या, एक असतात कायिक पेशी आणि दुसरे असतात जननिक पेशी। कायिक पेशी म्हणजे कोणत्या, बॉडी सेल्स, आणि दुसऱ्या जर्म सेल्स। शरीराच्या पेशी म्हणजे कायिक पेशी आणि या कायिक पेशींमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात। आता या गुणसूत्रांच्या जोड्यांचा आकार आणि त्यांची रचना ही प्रत्येक गुणसूत्रांची सारखी असते का, आताच आपण गुणसूत्रांचे प्रकार अभ्यासले, मध्य केंद्रकीचा आकार असा आहे, उपमध्य केंद्रकी आणखीन वेगळंच आहे, अग्र केंद्रकी वेगळंच आहे, अंत्य केंद्रकी वेगळंच आहे, म्हणजे प्रत्येकाचा आकार आणि रचना सारखी नसते। जर काही पेशीतील गुणसूत्रांचा आकार आणि रचना सारखी असेल तर त्याला समजातीय गुणसूत्र म्हणतात, म्हणजे
होमोलोगस क्रोमोझोम्स, कसले गुणसूत्र? समजातीय गुणसूत्र। आणि जर कायिक पेशीमध्ये या गुणसूत्रांचा आकार आणि रचना सारखी नसेल तर त्याला काय म्हणतात? विजातीय गुणसूत्र, किंवा त्याला हेटरोलोगस क्रोमोझोम्स म्हणतात। त्यांची आकार आणि रचना सारखी नसल्यास हेटरोलोगस, किंवा त्याला विजातीय गुणधर्म असणारे गुणसूत्र म्हणतात। आणि दुसरे, हे झाले कायिक पेशीमधले, तर दुसरे जननिक पेशीमध्ये, म्हणजेच त्याला लिंगी गुणसूत्र म्हणतात। सजीवाच्या शरीरामध्ये एकच लिंगी गुणसूत्रांची जोडी असते आणि एका जोडीशिवाय, आता उदाहरणार्थ मानवामध्ये किती गुणसूत्र आहेत? 46 गुणसूत्र आहेत, म्हणजे किती गुणसूत्रांच्या जोड्या? 23 गुणसूत्रांच्या जोड्या झाल्या। 23 गुणसूत्रांच्या जोड्यांपैकी 22 गुणसूत्रांच्या जोड्या कायिक पेशीच्या असतात। तर एक गुणसूत्रांची जोडी ही लिंग निश्चित करण्यासाठी काम करते आणि म्हणून त्या एका जोडीला लिंगी गुणसूत्र म्हणतात। आणि बाकीचे जे आहेत ते कसले? एका जोडीशिवाय उरलेले सगळे 22 गुणसूत्र कसले? अलिंगी गुणसूत्र। म्हणजे त्या लिंगी गुणसूत्रांमध्ये एकच लिंगी गुणसूत्र असतो सजीवामध्ये, तर बाकीचे सगळे हे अलिंगी गुणसूत्र असतात। हे झाले गुणसूत्रांचे प्रकार। आणि याबद्दल आपण हे पण अभ्यासलं की मग हे अनुवंशिक लक्षणांचं प्रकटीकरण हे कसं होतं। वनस्पतीमध्ये काही संप्रेरक असतात, तर मानवामध्ये शारीरिक आणि मानसिक लक्षणं आई वडिलांकडून अपत्यांमध्ये या जीन्समुळं किंवा गुणसूत्रांमुळं संक्रमित होतात। आणि हे सगळं मानवाच्या किंवा सगळ्याच सजीवांच्या पेशीमध्ये असणाऱ्या केंद्रक अम्लामुळं आणि केंद्रक अम्लामध्ये असणारं हिस्टोन नावाचं प्रथिन, त्याच्यापासून तयार झालेला डीएनएचा एक धागा किंवा डीएनएचा एक तुकडा, त्या तुकड्यांनाच जनुक म्हणतात। आणि अनुवंशिक लक्षणांचं प्रकटीकरण करण्यासाठी हे सगळे घटक कारणीभूत असतात। लक्षात आलं मग गुणसूत्र म्हणजे काय आणि हे गुणसूत्रांचे चार प्रकार आहेत।